कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता आणि त्यामुळे मुंबईतले अन्य कोळीवाडे सावध झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खारदांडा परिसरातील जनतेनं पुढाकार घेतला. हा आहे मुंबईतला खारदांडा परिसर. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इथल्या जनतेनं पुढाकार घेतलाय. या जनता कर्फ्यू मधून दूध आणि मेडिकल या दोन सेवा वगळण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे नेहमीच गजबजलेला हा परिसर सध्या शांत दिसतोय. लॉकडाऊन करण्यात आलं त्या दिवशीपासून आम्ही स्वतःही कोळी समाज आहे इथला आणि त्यांनी ठरवलं की आपण स्वतःहूनच लॉकडाऊन करून घ्यायचं. म्हणजे जशी दुकानं आहेत की सकाळी 7 उघडली तर सकाळी 11 बंद, पण काही ठिकाणी आपण बघतो तर दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात. परंतु आम्ही गल्लोगल्लीमध्ये फिरतोय, लोकांना आवाहन करतोय की बाबा तुम्हाला जर काय काम नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर फिरू नका, जेणेकरून हा जो कोरोनाचा जो आपल्याला जो प्रादुर्भाव वाढला आहे तो पसरू नये. यासाठी आम्ही आमच्या गाडीच्या माध्यमातून गाडीवरती सायरन, जसे पोलीस बसवतात तसे सायरन देखील बसवले आहेत. गाडीच्या आतमध्ये आमचा माईक असतो आणि ह्या माईकद्वारे सुद्धा आम्ही पब्लिकला आवाहन करतो की विनाकारण तुम्ही रस्त्यावरती फिरू नका, ह्या रोगाची लक्षणं काय आहेत किंवा ह्याच्यामुळे किती लोकांना त्रास होऊ शकतो. खारदांडा परिसरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच राहण्याचं इथल्या जनतेनं ठरवलेलं आहे. आज वरळी कोळीवाडा असो किंवा वर्सोवा कोळीवाडा असो, या दोन्ही कोळीवाडामध्ये अति मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत आणि ती परिस्थिती आमच्या कोळीवाडामध्ये उद्भवू नये त्यासाठी आज गेले 1.5-1.5 महिना झाला आहे आम्ही आमच्या कोळी समाजाचे सगळे नागरिक आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही दिवस रात्र मेहनत करत आहोत की जेणेकरून कोरोनाचा विषाणूचा विस्तार ह्या गावामध्ये होऊ नये. मासेमारी हा कोळीवाड्यातल्या अनेकांचा व्यवसाय, त्याच्यावर त्यांची रोजीरोटी आहे. मात्र कोरोनामुळे मासेमारीवर बंदी आलेली आहे आणि या परिस्थितीला तोंड देण्याची तयारीही कोळी बांधवांनी दाखवलेली आहे. समस्त खारदांडा कोळी समाजातर्फे या वतीने हा लॉकडाऊन पूर्णपणे गावात पाळला गेलेला आहे. तर यामध्ये फक्त 2 सुविधा सोडल्यात, तर मेडिकल सुविधा आणि दूध व्यवसाय ज्या लागतात त्या पाता आम्ही पूर्णपणे दुकानं वगैरे बंद केलेली आहेत आणि त्या लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. प्रत्येक आमचे पाड्यात हा बंद कडकडीने पाळलेला आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणि कोरोनाला रोखण्यासाठी खारदांडा कोळीवाड्यानं घेतलेला जनता कर्फ्यूचा निर्णय इतरांसाठी अनुकरणीय असाच आहे. त्याच्यामुळे हे एक चांगलं पाहुल, एक चांगला एक आदर्श घालून देण्याचा एक प्रयत्न आहे तो खारदांडा परिसरातील सगळ्या नागरिकांनी केलेला आहे. इतर सगळ्या परिसरात देखील नागरिकांनी असाच आदर्श घ्यावा आणि हे सगळं केलं तरच आपण जे आहे आपण सगळे मिळून जे आहोत ते आपण कोरोनावरती मात करू शकणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह रुपाली, लोकशाही न्यूज, मुंबई.